यंदाच्या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे साखर कारखानेसुद्धा अडचणीमध्ये आले आहेत. उन्हाळ्यात पाऊस पडू लागल्यामुळे कारखान्यांच्या गळीत हंगामावर परिणाम होऊ लागलेला आहे. एवढंच नाही तर यंदा अवेळी झालेल्या पावसामुळे साखरेच्या उताऱ्याबरोबरच ऊसाच्या एकरी उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्रातील बहुतांशी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे. सहकारी साखर कारखाने, खाजगी कारखाने साधारण 10 एप्रिलच्या आसपास बहुतांशी कारखाने बंद होतील. विघ्नर सहकारी साखर कारखान्याचं आज अखेर 8,35,480 मेट्रिक टन गळीत झालं असून 9,08,600 पोती साखर उत्पादित झाली आहेत. तर साखरेचा उतारा 10.93% इतका आलेला आहे. हा उतारा वाढू शकतो. या वर्षी निसर्गाची अवकृपा शेतकऱ्याच्या मुळावर उठलेली पाहायला मिळते. सर्वच पिकांचे बाजारभाव योग्य प्रमाणात मिळत नाही. ऊसाला आलेले तुरे, त्यातच मोठ्या प्रमाणात ऊसाचं वजन घटतं आहे, त्यामुळे एकरी उत्पादन अधिक प्रमाणामध्ये घटलेलं आहे. सध्या उन्हाळा, कधी आभाळ येतं तर कधी पाऊस पडतो, यामुळे सगळीच मंडळी आर्थिक संकटामध्ये सापडलेली आहेत. सरकारकडून सुद्धा शेतकऱ्यांसाठी काही धोरणात्मक नियोजन होताना दिसत नाही. साखर कारखाने असो, शेतकऱ्यांचे इतर काही व्यवसाय असोत, द्राक्ष पिकं असो, केळी असो, तरकारी असो, धणा असो, त्याचबरोबर मेथी असो, इतर भाजीपाला असो, सगळीच पिकं यंदाच्या वर्षी आर्थिक संकटामध्ये सापडलेली आहेत. शेतकऱ्याचं अर्थकारण यावर्षी मोठ्या प्रमाणात कोलमडलेलं आहे. त्यातच कांद्याला बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेले आहे. साखर कारखान्याचे गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आल्यामुळे ऊस तोडणी मजूर सुद्धा आता कधी एकदाचे साखर कारखान्याचा पट्टा पडतोय आणि आपण आपल्या गावी जातोय अशी त्यांची भावना पाहायला मिळते. ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, पारगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज. सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.